नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सराव संच 2.2 घेणार आहोत। तर पॉइंट काय आहे तो लक्षात घ्या। अवयव पद्धतीने वर्ग समीकरणांची मुळे काढणे, तर हा सराव संच म्हणजे या पॉइंटवर सराव संच 2.2 आहे। तर आपल्याला येथे खालील वर्ग समीकरणे अवयव पद्धतीने सोडवा असं येथे प्रश्न दिलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला एग्जांपल दिलेले आहेत। तर हे जे एग्जांपल आहेत अतिशय सोपी आहेत, म्हणजे फक्त जी काही मी मेथड सांगणार आहे ती व्यवस्थित लक्षात ठेवा, म्हणजे तुमचे हे एग्जांपल अगदी व्यवस्थित क्लियर होतील। मग आता आपण काय करू, फर्स्ट एग्जांपल म्हणजे पहिले उदाहरण येथे घेऊ। तर यामध्ये बघा, पहिले उदाहरण एक्स वर्ग वजा 15x अधिक 54 बरोबर 0 आहे। तर येथे आपल्याला काय करायचे, बघा इकडे एक चा सहगुणक काय आहे, एक आहे, म्हणजे येथे आपण काय करू, एक लिहून घेऊ। त्याला गुणिले काय करायचे, बघा 54 करायचे, म्हणजे हे जे आहे एक चा सहगुणक। आता येथे जर आपण बघितलं तर इथे ए, इकडे बी आणि इकडे सी, म्हणजे हे सी टर्म आहे, म्हणजे आपल्याला येथे काय करायचं, पहिल्या एक चे सहगुणक आणि हे जे पद आहे यांचा काय करायचंय, गुणाकार करायचा आहे। आणि आता येथे गुणाकार किती येतो, 54 येतो, म्हणजे 54 येतो। आणि आपल्याला येथे हे जे 15 आहेत, 15 आहेत, तर तिथे काय करायचंय, का त्यांची ऍड, म्हणजे इथे 15 आले पाहिजे, ऍड म्हणतो, कोणीकडे प्लस मायनस सिम्बॉल पण येऊ शकतं, म्हणजे बेरीज म्हणतो आपण इथे। आणि ह्या 15 येण्यासाठी आणि गुणाकार 54 अशी दोन संख्या आपल्याला शोधायच्या, का ज्यांचा गुणाकार काय पाहिजे 54 आणि त्यांची बेरीज काय पाहिजे, इथे आपल्याला 15 पाहिजे। म्हणजे इथे तुम्ही वजाबाकीचं चिन्ह आहे म्हणून मॅडम बेरीज म्हणताय, इथे वजाबाकी आहे असं नाही, रूल तो ते इथे बेरजेचा म्हटला जातो म्हणून मी इथे बेरीज म्हणते। इथे चिन्ह कुठलंही येऊ शकतं पण फक्त आपल्याला इथे 15 पाहिजे, ते लक्षात घ्या। मग आता आपल्याला काय करावं लागेल, बघा कोणकोणत्या पाड्यात 54 आहेत ते शोधावं लागेल। तर येथे आपल्याला लगेच 6 किंवा 9 पाडा आठवतो, 6 पाड्यात 55 आहेत आणि 9 पण आहेत आणि ते सारख्याच अंतरावर आहे। आता पुढे पण आहेत पण पुढचं काही आपल्याला घेणं देणं नाही, आधी आपण याचं बघून घेऊ आणि मग पुढे जाऊ। तर आपल्याला येथे 15 झाले पाहिजे अगोदर, ती क्रिया महत्वाची आहे। मग आता इथे गुणाकार बघा काय, का 54 आणि काय का त्यांची बेरीज जी आहे ती किती झाली पाहिजे, 15 झाली पाहिजे। म्हणजे येथे आपण काय करू, 954 किंवा 954। आता येथे 954 जर घेतले तर आता आपल्याला येथे गुणाकार कसा आलेला आहे, धन आलेला आहे, म्हणजे धन गुणाकार आहे म्हणून येथे चिन्ह काय येईल, दोन्हीला ऋण चिन्ह येते। बघा आता ऋण 9 गुणिले, इथे आपण यांना ब्रॅकेट घालून घेऊ, ऋण 6 यांचा जर गुणाकार केला तर 954 ऋण ऋण काय होतं, धन होतं। अशा प्रकारे ही स्टेप आपल्याला मिळते। मग आता आपल्याला येथे काय करता येईल, यांची बेरीज पण घेता येईल। मी अतिशय बारकाईने आणि डीप मध्ये तुम्हाला समजून सांगते, ते तुम्ही व्यवस्थित काळजीपूर्वक लक्ष देऊन क्लिअर करून घ्या। तर आता इथे बघा 9 आणि 6 किती होतात, 15 होतात, म्हणजे आपण यांची बेरीज करू शकतो। यांची बेरीज केली तर ती किती मिळते आपल्याला, 15 मिळते। आता इथे आपण चिन्हांचा विचार जर केला तर मोठ्या संख्येला इथे ऋण चिन्ह आहे म्हणून इथे काय करायचं, आपल्याला ऋण चिन्ह घ्यायचं, ऋण ऋण धन होतं, बेरीज धन येते आणि मोठ्या संख्येचं चिन्ह घ्यायचं, म्हणजेच येथे हे चिन्ह मधलं, म्हणजे इथे अशा प्रकारे आपल्याला याची बेरीज ऋण 15 झाली। म्हणजे आपण येथे आपण बेरीज न दाखवता डायरेक्ट जर काय केलं, का ऋण 9 आणि ऋण 6 यांचं काय करायचंय, आपल्याला बेरीज दाखवायची। तर येथे बेरीज करताना प्लस मायनस मायनस होईल, म्हणजे मायनस म्हणजे धन ऋण ऋण होईल, 9 ऋण 9 ऋण 6 बरोबर यांची बेरीज केली तर ती किती मिळेल, 15 मिळेल आणि मोठ्या संख्येचं चिन्ह मिळेल। अशा प्रकारे आपल्याला येते काय झालंय, बघा म्हणजे आणि मोठ्या संख्येचं चिन्ह येते आपल्याला देता येईल, म्हणजे ते काय घेता येईल, ऋण 15 घेता येतील। काय घेता येतील, येते ऋण 15 घेता येतील, म्हणजे आपण येथे ऋण 15 घेऊ शकतो। अशा प्रकारे आपल्याला, तर तुम्हाला एकदम बारीक डीप मध्ये मी समजून सांगितलेलं आहे, तुमचं चांगलं लक्षात आलं असेल तर तेव्हा आता आपण पुढे स्टेप घेऊ।
आता समीकरण आपण परत पुन्हा लिहून घेतले. आता काय करायचे आपल्याला बघा, एक्स वर्ग जसेच तसे ऋण 15x ऐवजी आपल्याला काय लिहायचे, इथे जे आपण अवयव पाडून घेतले त्यालाच काय म्हणतात अवयव. तर हे अवयव येथे आपल्याला काय करायचे लिहायचे, ऋण 9x ऋण 6x म्हणजे या ऋण 15x ऐवजी आपल्याला ही स्टेप अरेंज करायची मांडायची आहे. तर ऋण 9x वजा 6x अधिक 54 हे जसेच्या तसेच ठेवायचे बरोबर 0. आता आपण इथे काय करू का हे समीकरण व्यवस्थित सोडवून घेऊ. मग ते सोडवण्यासाठी इकडे बघा एक्स वर्ग आहे म्हणजे इथे आपल्याला काय करावं लागेल, काशी या दोन यांची जोडी आणि यांची जोडी तयार करावी लागेल. इथे आपण एक्स वर्ग आहे आणि इकडे एक्स आहे तर आपण एक्स काय करायचा आहे इथे कॉमन घ्यायचा आहे सामायिक घ्यायचा आणि आतमध्ये एक एक्स ठेवायचा म्हणजे इथे काय करायचं ब्रॅकेट घ्यायचे कंस घ्यायचा. इथे काय केलं आपण एक एक्स बाहेर काढला आणि एक एक्स कुठे ठेवलाय कंस मध्ये ठेवलाय म्हणजे इथे कंसाचं घर तयार झालंय त्या घरात आपण एक्स ठेवलाय आणि इकडे राहिले काय ऋण 9 राहिले आणि हा जो एक्स आहे हा काय झाला इकडे बाहेर आला म्हणजे याच्यातला एक्स आणि इथला एक्स इकडे बाहेर आला आणि आतमध्ये काय राहिले कंसामध्ये हा एक्स राहिला आणि इथे ऋण 9. आता पुढे सुद्धा तीच कंडिशन होईल. पुढे आपण काय करू हे ऋण 6 जशीच्या तशीच इकडे बाहेर घ्यावे लागतील. आता इथे एक काम करता येईल की आतमध्ये आपल्याला हे जे कंस आहे दुसरा हा जो पहिला कंस आलाय तसा दुसरा कंस मिळतो हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणून येथे आपल्याला काय कसा हा कंसामध्ये ठेवता येणार नाही. आपल्याला पहिलं पद काय आलेलं आहे येथे एक्स आलेलं आहे म्हणून येथे काय करायचं ह्या कंसामध्ये बिंदास्त पहिलं पद जे आलेलं आहे ते लिहायचं आणि बाकीचे जे राहिलेले आहेत ते कंसाच्या बाहेर घ्यायची. मग आता अशा प्रकारे आपण मांडणी केली. परंतु येथे बघा इथे काय दिलंय आतमध्ये ऋण चिन्ह आहे बाहेर आपल्या आतमध्ये धन चिन्ह आहे बाहेर ऋण चिन्ह आहे म्हणजे बाहेर ऋण चिन्ह आहे आणि आतमध्ये धन आहे तर धनच काय करावं लागेल ते ऋण करावं लागेल. मग अशा प्रकारे येथे काय होईल ऋण चिन्ह पडेल आणि आपण आता हे कंस काढला का ब्रॅकेट काढला का पुन्हा परत पुन्हा आपल्याला धनचिन्ह मिळेल. ह्या ऋण 6 या प्रत्येक पदाला गुणल्या कंसामधल्या की परत ही स्टेप मिळते. म्हणून आपल्याला येथे काय करायचं ऋण 6 आणि इथे कंसामध्ये एक्स आणि 6×9=54. मग आता इथे बघा पहिला कंस आणि दुसरा कंस कसा आलाय सारखाच आलाय म्हणजे पहिलं ब्रॅकेट आणि दुसरं ब्रॅकेट कसं आलंय सारखंच आलंय. म्हणून आता इथे पुढे आपल्याला अतिशय सोपं आहे बरोबर 0 जसं तसंच घ्यायचंय. त्यानंतर काय करायचंय बघा हे जे ब्रॅकेट सारखं आलंय त्या दोन्ही पैकी एकच ब्रॅकेट इथे आपल्याला घ्यायचंय म्हणजे एक्स वजा 9=0 आणि नंतर हे राहिलेले जे आहेत ते काय करायचे आता आपल्याला दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये घ्यायचे. आपण इथे पुढची स्टेप मांडतोय त्या अगोदर आपल्याला एकदा ब्रॅकेटमध्ये दाखवावं लागतील म्हणजे मग तुमची ते व्यवस्थित स्टेप होईल. आता इथे आपण कॉमन जे आहेत ते एकदाच घेतले उरलेले काय करायचे दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये म्हणजे दुसऱ्या कंसामध्ये टाकायचे. मग अशा प्रकारे आपण हे दोन सारखे होते ते एकदाच घेतले राहिलेले जे पद आहेत ते दुसऱ्या कंसात टाकले बरोबर 0 जसाची तसाच आणि नंतर पुढे काय करायचंय एक्स वजा 9=0 म्हणजे हा लाडू खाण्यासाठी हे दोघही कंस काय करतायत भांडतायत. म्हणून काय का हा पण म्हणतो मला 0 पाहिजे माझ्या बरोबर हा म्हणतो मला पण 0 पाहिजे. म्हणून येथे काय केलंय एक्स वजा 9=0 किंवा इथे किंवा म्हणता येईल आपल्याला किंवा एक्स वजा 6=0. आता दोघांना मिळाला की नाही बरोबरीत लाडू. मग आता आपण काय करू का इकडं ऋण 9 आहेत बरोबर चिन्हाच्या इकडे. आता राईट हँड कडे म्हणजे उजव्या बाजूला जाताना काय होतील ते धन होतील म्हणजे एकची किंमत आपल्याला मिळेल. एकची किंमत किती मिळाली 9 मिळाली आणि आता पुढे एकची किंमत इकडे काय मिळेल एक्स बरोबर चिन्हाच्या अलीकडे ऋण 6 आहे तिकडे जाताना धन होतील म्हणजे एक्स बरोबर 6. अशा प्रकारे आपल्याला येथे काय झालंय का दिलेल्या वर्ग समीकरणाचे मुळे 9 आणि 6 मिळालेली आहे. म्हणजे ही उदाहरण जे आहे खूप अतिशय म्हणजे बारीक प्रत्येक स्टेप व्यवस्थित समजून सांगितलेली आहे. ते तुम्ही दोनदा तीनदा बघा म्हणजे तुम्हाला पुढचे उदाहरण तुमच्या स्वतःच्या मनाने देखील सोडवता येतील. तर आता आपण इथे लिहून घेऊ दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे 9 व 6 आहे. अशा प्रकारे आपण हे उदाहरण इथे सोडवले आहे. यानंतरचे उदाहरण लगेच बघू. या उदाहरणामध्ये बघा x वर्ग अधिक x वजा 20=0 असे दिलेले आहेत.
तर आता येथे आपल्याला एक चा सहगुणक काय आहे, एक आहे, म्हणजे येथे एक गुणिले काय घ्यायचंय, ऋण 20 घ्यायचे. तर आता येथे यांचा गुणाकार काय होतो बघा, ऋण 20 होतो, ऋण 20 एक ऋण 20. आणि येथे आता आपल्याला याचे अवयव पाडून घ्यायचे, असे अवयव पाडायचे आहेत की एक चा सहगुणक काय आहे तेवढी त्याची बेरीज भरली पाहिजे, म्हणजे दोन ज्या संख्या मिळतील त्यांचं इथे काय होईल बेरीज आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी आली पाहिजे. तर आता येथे बघा 20 आहे, तर गुणाकार करताना आता संख्या शोधू आपण, कोणत्या संख्येचा गुणाकार 20 येतो, तर 5 चौक 20 होतं. तर 5 आणि 4 यांची जर आपण काय केली विरुद्ध चिन्ह घ्यावं लागेल, कारण इथं गुणाकार ऋण 20 आहे म्हणून यांची वजाबाकी करावी लागेल. म्हणजे येथे आपल्याला काय करावं लागेल बघा, मध्ये जे चिन्ह आहे ते चिन्ह या दोन संख्येतील मोठ्या संख्येला येतं, हा महत्वाचा नियम आहे, तो लक्षात घ्या. काय जे काय आपण अवयव पाडू त्या अवयव पाडलेल्या संख्यांमध्ये जी मोठी संख्या असेल त्या संख्येला काय असतं इथलं मधलं चिन्ह असतं, म्हणून तुम्ही ते लक्षात ठेवायचं, म्हणजे तुम्हाला लगेच काय होईल एका संख्येला लगेच चिन्ह देता येईल. आणि पुढे मग ऋण चिन्ह, हे ते ऋण म्हणजे चिन्ह का आलंय तर काय काही ते गुणाकार काय येतो विरुद्ध चिन्ह असेल तेव्हाच ऋण येतो, म्हणून येथे आपल्याला लगेच याला ऋण चिन्ह देता येईल. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला हे जे फॅक्टर आहेत अवयव आहेत कसे पाडायचे ते तुमच्या लक्षात येईल, आणि त्यांना चिन्ह कसे द्यायचे हे पण लक्षात येईल. तर आता येथे बघा आपण आता काय घेणार, एक्स ऐवजी येथे हे अवयव घेणार. त्यासाठी आता आपण व्यवस्थित स्टेप मांडून घेऊ. अगोदर आपण हे जे दिलेलं आपल्याला काय दिलेलं आहे समीकरण ते जसंची तसंच आपण मांडून घेऊ, त्यानंतर पुढच्या स्टेपला काय करू त्याचे फॅक्टर घेऊ. तर आता इथे बघा, म्हणून एक्स वर्ग अधिक 5x वजा 4x वजा 20 बरोबर 0. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला काय केले, आपण एक्सच्या ऐवजी येथे 5x आणि 4x घेतलेले आहेत. आता आपल्याला इथे काय करायचंय बघा, मी तुम्हाला सांगितलं का पहिल्या दोन पियर आणि नंतरच्या दोन पियर अशी त्यांची जोडी तयार करायची. जोडी तयार केल्यानंतर आता येथे आपल्याला एक्स हा इथे एक्स वर्ग आहे आणि इकडे एकटाच एक्स आहे, तर आपण या एक्स पैकी काय करू, कॉमन एक्स घेऊ, म्हणजे सामायिक एक्स घेऊ. जर सामायिक एक्स घेतला तर इथं काय घ्यावा लागतो, मग कंस, कंसामध्ये काय हा राहिलेला एक्स ठेवायचा. आणि म्हणजे येथे बघा, आपण जेव्हा हा एक्स बाहेर काढला किंवा कुठलीही संख्या बाहेर काढली कंसाच्या, तर त्या संख्येने जर त्या कंसाला गुणलं तर परत आपल्याला हे टर्म, म्हणजे जे काय आपण हे टर्म घेतले पद घेतले त्या पद जशीची तशीच यायला पाहिजे. मग आता आपल्याला इथे काय करायचंय, का तो बदल आपल्या लक्षात घ्यायचा आहे आणि परत पुन्हा असं पद आलं पाहिजे आपण जर समजा गुणाकार केला तर, हे पण लक्षात ठेवा. पण येथे आपल्याला गुणाकार करायची गरज नाही, कारण पुढे आपल्याला ते उदाहरण सोडवायचं आहे, तर समीकरण सोडवून घ्यायचं आहे आणि एकच्या किमती काढायच्या आहेत. तर आता येथे बघा, ह्या दोन एक्स वर्ग होता म्हणून आपण काय केलंय, एक एक्स आणि इकडचा एक्स इथे सामायिक घेतला. आता राहिलेला इथे एक्स घेतला अधिक 5 असे घ्यायचे. मग आता हा एक्स तर बाहेर आलेला आहे, त्यानंतर वजा येथे काय करायचंय बघा. आता आपण, मी तुम्हाला मागच्या उदाहरणामध्ये सांगितलं की पहिला जो कंस आहे तसाच दुसरा कंस आला पाहिजे, म्हणजे हा दुसरा कंस देखील याप्रमाणेच येणार आहे, चिन्ह त्याच्यात जे काही पद आहेत ते सेम टू सेम यायला पाहिजे. मग आता येथे आपल्याला काय घ्यावं लागेल, येथे 4 घ्यावे लागतील, कारण येथे 4x आहे. मग कंसात काय ठेवावं लागेल, x, म्हणजे पहिलं पद आपल्याला मिळालं. आणि बाहेर ऋण चिन्ह आहे म्हणून कंसाच्या आतलं चिन्ह काय होत असतं, धन चिन्ह होत असतं. मग आता आपण कंस काढला तर परत पुन्हा ऋण चिन्ह होईल, कारण त्या ऋण चिन्हाने आतल्या त्या चिन्हाला देखील काय होतं, गुणलं जातं. मग आता येथे बघा, 4 5 20 भाग देऊन घ्यायचा, 4 5 20 म्हणजे येथे काय येतील, 5 येतील बरोबर 0. म्हणजे अशा प्रकारे आता आपल्याला काय झाले बघा, का दोनही कंस कसे मिळाले, सेम मिळाले, सारखेच मिळाले. मग आपण काय करू आता, त्या दोन्ही कंसांपैकी एकच कंस, म्हणजे दोन नको आपल्याला एकच पाहिजे, म्हणून काय करायचं, येथे एकच कंस घ्यायचा, एक्स अधिक 5, आणि उरलेले जे दुसरे पद आहेत ते काय करायचे, दुसऱ्या कंसात ठेवायचे, एक्स वजा 4. मग आपण दोन्ही पैकी एकच घेतला आणि बाकीचे जे राहिलेले पद दुसऱ्या कंसात ठेवले आणि च्या बरोबरीत काय घ्यायचंय, 0. तर आता येथे बघा, हा लाडू जो आहे या कंसाला पण पाहिजे, या कंसाला पण पाहिजे, म्हणून काय करायचंय, येथे एक्स अधिक 5 बरोबर 0. परत पुन्हा पुढे स्टेप कशी येईल बघा, इथे किंवा
एस वजा चार बरोबर शून्य अशा प्रकारे ते येईल. मग आता इथे बघा काय करायचं आपल्याला, बरोबर चिन्हाच्या अलीकडे हे धन पाच आहे, तिकडे जाताना काय होतील ते ऋण पाच होतील, आणि परत पुन्हा ही स्टेप अशीच पुढे चालेल असं केलं तरी चालू शकेल. तर इथे एक्स बरोबर काय होईल वजा चार, जे आहेत अलीकडे तिकडे जाताना काय होतील ते धन होतील, म्हणजे बरोबर चिन्हाच्या इकडे ऋण तर बरोबर चिन्हाच्या पलीकडे धन. मग आता आपल्याला इथे पुढे काय करायचंय बघा, एक ची किंमत आपल्याला मिळाली ऋण पाच आणि चार, अशा दोन किमती आपल्याला इथे मिळाल्या, म्हणजे आपल्याला अशा प्रकारे हे त्यांचे काय मिळाले वर्गमूळ मिळाली. म्हणून आपण इथे काय म्हणायचंय शेवटी का दिलेल्या वर्ग समीकरणांची मुळे ऋण पाच व चार आहे. तर अशा प्रकारे आपलं हे उदाहरण पूर्ण झालंय. आता आपण यानंतरचे उदाहरण घेऊ. आता यामध्ये आपल्याला दोन वाय वर्ग अधिक सत्तावीस वाय अधिक तेरा बरोबर शून्य असं आपल्याला इथे समीकरण दिलेलं आहे. तर आता मी तुम्हाला सांगितलं होतं की पहिलं काय करायचं, याचे जे सहगुणक आहे तो आणि याचा गुणाकार करायचा. तर मग आपण आता ती स्टेप लिहून घेऊ. दोन गुणिले तेरा यांचा गुणाकार केला तर तो किती येतो, सव्वीस येतो. मग आता येथे आपल्याला काय करायचे, त्याचे फॅक्टर पाडायचे, अवयव पाडायचे. येथे अवयव पाडताना आपल्याला काय पाहिजे, बेरीज सत्तावीस आली पाहिजे आणि गुणाकार किती आला पाहिजे, सव्वीस आला पाहिजे. तर मग आता आपल्याला याचे दोन गुणिले तेरा सव्वीस होतात हा अवयव तर मिळाला, पण बेरीज येते का आपल्याला सत्तावीस, नाही. म्हणून आपल्याला हा अवयव येथे घेता येणार नाही. मग आता आपल्याला सव्वीस येण्यासाठी अजून कोणते अवयव पडतात सव्वीसचे, सव्वीसचे इतर कोणतेही अवयव पडत नाही, फक्त तेरानेच त्याला भाग जातो सव्वीसला. आणि दुसरा अवयव म्हणजेच कोणता आहे, सव्वीस एक सव्वीस. आपल्याला येथे काय घ्यावं लागेल, मग येथे सव्वीस एक सव्वीस घ्यावा लागेल, कारण बेरीज आपली किती आहे इथे, सत्तावीस आहे आणि गुणाकार देखील धन आहे, त्याच्यामुळे इथे दोन्हीकडे चिन्ह काय येणार आहे, धन चिन्ह येणार आहे. मग अशा प्रकारे सव्वीस एक सव्वीस, सव्वीस आणि एक सत्तावीस, आणि त्यांचा गुणाकार सव्वीस येईल धन. मग आता इथे आपल्याला काय करायचं, हे उदाहरण असं असंच खाली घेऊ. जर आपण इथे स्टेप लिहायला थोडा प्रॉब्लेम म्हणून खाली स्टेप घेऊ की दोन वाय वर्ग अधिक सत्तावीस वाय अधिक तेरा बरोबर शून्य. मग आता आपल्याला काय करायचं पुढच्या स्टेपला, सत्तावीस वाय ऐवजी हे फॅक्टर लिहायचे म्हणजे अवयव लिहायचे. तर दोन वाय वर्ग म्हणजे इथे आपल्याला दोन वाय वर्ग अधिक इथे सत्तावीस वाय ऐवजी सव्वीस वाय अधिक फक्त वाय, कारण येथे एक आहे म्हणजे वायचा एक सहगुणक आहे. त्यानंतर अधिक तेरा बरोबर शून्य. आता पुढे काय करावं लागेल, दोन दोन याची जोडी तयार करायची हे मी तुम्हाला सांगितलं. आता येथे आपल्याला इथे अगोदर याचं या स्टेपचं व्यवस्थित निरीक्षण करायचं, मग लक्षात घ्यायचं. आता जोडी बघितली तर वाय अधिक तेरा आहे, म्हणजे आपल्याला इथे कंसामध्ये काय यायला पाहिजे, वाय यायला पाहिजे. आणि बाहेर बघा आता काय करावं लागेल, येथे दोन वाय कॉमन घ्यावे लागतील, कारण वाय कॉमन येते आणि दोन हा बाहेर येईल. ह्या दोन यातल्या पदाला आपण भाग देऊ शकतो, म्हणजे तेरा मिळतील. मग येथे आपल्याला काय करावं लागेल, का दोन वाय बाहेर घ्यावे लागतील कंसाच्या, म्हणजे कंस जे आहे कंसाचं घर त्याच्या दारात आपल्याला दोन वाय घ्यायचे, म्हणजे दोन वाय ही आपण त्याच्या दारात रांगोळीच काढतोय. तर आता इथे पुढे काय राहिलेला वाय टाकायचा आहे, आणि हा कॉमन येथे निघलेलाच आहे. अधिक आता या दोन्ही सव्वीसला भाग द्यायचा, म्हणजे कितीचा भाग जाईल, तेराचा, तेरा दोन्ही सव्वीस. मग आता येथे पुढे काय करायचंय बघा, येथे आपल्याला काय करावं लागेल, वाय अधिक तेरा हा जो कंस आलाय याच कंसाप्रमाणे पुढचा कंस पाहिजे, म्हणून येथे आपल्याला काय घ्यावा लागेल, एक घ्यावा लागेल. आणि आतमध्ये वाय अधिक तेरा जसेच्या तसेच लिहावे लागतील. मग अशा प्रकारे आपल्याला काय झालंय, ही स्टेप मिळाली. आता हे दोनही कंस सारखेच आहेत म्हणून ते काय करायचे, सामायिक घ्यायचे वाय अधिक तेरा, आणि दुसऱ्या कंसामध्ये उरलेले पद लिहायचे दोन वाय अधिक एक बरोबर शून्य. मग अशा प्रकारे आता आपण ही स्टेप मांडली. त्यानंतर पुढची स्टेप काय येईल, आता का लाडू पाहिजे या दोन्ही कंसांना, म्हणून काय करायचंय, वाय अधिक तेरा बरोबर शून्य, आणि किंवा इथे दोन वाय अधिक एक बरोबर शून्य. आता बघा पुढे, इकडे बघा धन तेरा आहे, तर उजवी साईडला जाताना काय होईल, मग ते ऋण होतील, म्हणजे येथे वाय बरोबर किती येईल आपल्याला, ऋण तेरा उत्तर येईल. येथे किंवा
पुढे काय करावं लागेल आपल्याला? दोन वाय अधिक एक आहे, हे दोन वाय जसे तसेच ठेवावे लागतील. इकडे धन एक आहे, तिकडे जाताना काय होईल? तो ऋण एक होईल. आणि हा जो दोन आहे वायला गुणिले, तिकडे जाताना काय होईल? तो भागिले होईल. म्हणजे तिकडे कुठे? बरोबर चिन्हाच्या पलीकडे जात होतो. मग अशा प्रकारे आपल्याला येथे वायची किंमत काय मिळेल? येथे ऋण 1/2 मिळेल. आता आपण ती व्यवस्थित लिहून घेऊ. पहिली किंमत वाय बरोबर ऋण 13 आणि दुसरी काय? वाय बरोबर ऋण 1/2. आणि हे काय आहेत? मुळे आहेत. म्हणून दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे ऋण 13 व ऋण 1/2 आहेत. आता आपण पुढचे उदाहरण घेऊ. या उदाहरणामध्ये बघा, आता 5m² = 22m + 15 असं आपल्याला इथे समीकरण दिलेलं आहे. परंतु याला काय करायचं? व्यवस्थित मांडायचंय. आता व्यवस्थित मांडायचं म्हणजे इथे बरोबर चिन्हाच्या पलीकडे m आहे आणि तो काय, म्हणजे 22m आहे, ते काय करायचे? अलीकडे येतील आणि हे देखील इकडे येतील, म्हणजे बरोबर चिन्हाच्या अलीकडे. तर आता आपल्याला इथे 5m² जसे तसे लिहायचे. हे काय? धन आहेत उजवीकडे, इकडे येताना काय होतील? ऋण होतील. आणि हे देखील धन आहेत, तर बरोबर चिन्हाच्या डावीकडे येताना ऋण होतात. मग आता अशा प्रकारे आपण हे समीकरण मांडून घेतले, कारण समीकरण आपल्याला बरोबर 0 आला पाहिजे. हे अशा प्रकारचं समीकरण आपल्याला लागतं, कारण ए बी सी असे तीन पद तिथे आपल्याला मिळाली पाहिजे. तर आता इथे बघा, 15 × 5 यांचा गुणाकार करायचा आहे. यमचा सहगुणक पहिला, म्हणजे वर्ग जो आहे त्या पदाचा, आणि पुढे इकडे 15 यांचा काय करायचा? गुणाकार करायचा. तर गुणाकार बघा कसा येतो. 5 × काय करावं लागेल? ते 5 × ऋण 15. मग यांचा गुणाकार केला तर तो गुणाकार किती येतो? ऋण 75 येतो. म्हणजे 15 × 5 = 75. आता आपल्याला याचे अवयव पाडायचे आणि त्याची बेरीज किती आली पाहिजे? ऋण 22 आली पाहिजे. मग आपल्या सहज लक्षात येईल का 25 × 3 = 75. आणि जर 25 मधून 3 घालवले तर किती येतात? मग 22 येतात. मग अशा प्रकारे आपल्याला सहज याचे अवयव पाडता येतील. तर सोपं आहे अवयव पाडायला. एकदा लक्षात आली स्टेप की तुम्हाला कोणत्याही संख्येचे अवयव पाडता येतील. फक्त येथे आता एक महत्वाचा पॉइंट, 25 × 3 = 75 मी सांगितलं तुम्हाला का मोठ्या जो अवयव पडतील त्या अवयवापैकी जी संख्या मोठी असेल तिला इथलं चिन्ह येईल, म्हणजे काय येईल? ऋण 25 येतील. आणि इकडे 25 × 3 = 75 म्हणून येथे 3 येईल. आणि येथे काय चिन्ह लागेल? गुणाकार ऋण आहे, म्हणजेच धन ऋण किंवा ऋण धन चिन्ह लागेल, म्हणजे इथे ऋण आणि इकडे काय चिन्ह येईल? धन. मग अशा प्रकारे तुम्हाला चिन्ह कसं द्यायचं हे देखील तुम्हाला काय मी सांगितलं आहे, त्याच्यामुळे तुमच्या ते चांगल्या प्रकारे लक्षात राहील. आणि शिवाय पण तुम्हाला तुमच्या कोणत्याही जर म्हणजे प्रकारचं जे समीकरण आलं तर ते सहज सोडवता येईल एवढी तुमची तयारी होईल. तर आता इथे बघा, 25 × 3 = 75 म्हणजे 25 मधून 3 गेले, किती? 22 शिल्लक राहतात. आपल्याला या टर्म ऐवजी आता काय करायचं? आपल्याला हे घ्यायचे. तर आता इथे म्हणून 5m² हे जसेच्या तसेच +25m येतील, त्यानंतर पुढे +3m येतील आणि हे पुढचं पद जसंची तसंच −15 = 0. तर आता पुढे काय करायचंय बघा, इकडे आपल्याला 5 × 5 = 25 करावं लागेल, इकडे 3 × 5 = 15. म्हणजे अशी दोन टीयर होतात, जोड्या होतात. तर इथे 5 × 5 = 25 होईल आणि 3 × 5 = 15 होईल. म्हणजे आपल्याला इथे बाहेर काय घ्यावं लागेल? कौस मामाच्या दारात रांगोळी कोणती काढायची? 5m ही रांगोळी काढायची. आता आतमध्ये काय राहील शिल्लक? m, कारण इथला आणि याच्यातला 1m बाहेर निघलेला आहे, 1 आतमध्ये राहिला. आणि वजा काय येईल इथे? 5 × 5 = 25, 5 येईल. म्हणजे पहिला कंस आपल्याला कसा आलाय तसा दुसरा कंस पाहिजे. तर त्यासाठी अतिशय सोपं आहे, येथे काय घ्यावं लागेल? फक्त +3 बाहेर घ्यावे लागतील, कारण 3 × 5 = 15 होईल. यम तर पाहिजेच आपल्याला, कारण पहिल्या कंसामध्ये तो आलेलाच आहे. मग येथे 3 × 5 = 15 = 0. मग आता कंस दोन्ही कसे झाले? सेम टू सेम झाले. मग आपल्याला काय करायचं? त्याच्यापैकी एक सामायिक घ्यायचंय, म्हणजे यम −5 हे पहिल्या कंसात आणि उरलेले जे पद आहेत ते दुसऱ्या कंसात टाकायचे, म्हणजे 5m + 3m = 0. तर आता आपल्याला पुढे काय? लाडू द्यायचंय, त्यांना लाडू पाहिजे. म्हणून m − 5 = 0 किंवा −5m + 3 = 0. लाडू पण दिला. मग आता पुढे काय करायचे? आपल्याला यमची किंमत काढायची.
येथे आपल्याला आता काय करायचे बघा, का यम बरोबर हे ऋण आहे पाच, तिकडे जाताना काय होतील धन होतील, म्हणजे यम बरोबर काय येईल पाच येईल. तर किंवा परत पुन्हा पुढची पण समीकरण सोडवायचे, तर येथे बघा पाच यम अधिक तीन आहे, पाच यम इकडे जसेच तसेच राहतील, बरोबर चिन्हाच्या पलीकडे धन तीन डावीकडे आहे तर उजवीकडे जाताना ते काय होतील ऋण तीन होतील. मग अशा प्रकारे आता येथे बघा पाच हे यम ला गुणिले आणि तिकडे जाताना काय होतील ते भागिले होतील. मग आता येथे आपल्याला उत्तर काय मिळेल, ऋण तीन छेद पाच मिळेल. मग अशा प्रकारे आपल्याला यम बरोबर पाच आणि परत पुन्हा यमची दुसरी किंमत काय मिळाली ऋण तीन छेद पाच. आता आपल्याला काय करायचंय हे व्यवस्थित लिहून घ्यायचंय. म्हणून येथे आपण दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे पाच व ऋण तीन छेद पाच आहे. तर आता आपण या भागामध्ये चार उदाहरणं घेतली, आता आपण पुढच्या भागामध्ये बाकीची उदाहरणे घेऊ. तर आता चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सराव करा. थँक्यू.